आता लँड ऑर्डरचे सत्यनारायण आहेत, पोलीस आयुक्तांना देखील मी मगाशी फोन केला होता की आपले जे चौपाट्या आहेत या चौपाट्यांवर देखील काही मुलं खेळायला आनंद घ्यायला जातात, तर त्या लाटा ज्या आहेत 4-4.5 मीटरच्या उंच त्या मध्येमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो, त्यांनी देखील ते सर्व क्लिअर केलंय. त्यामुळे असं कुठलाही काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व काळजी घेतलेली आहे आणि याचा परिणाम यामध्ये होईल. माझं एवढंच सगळ्यांना आवाहन आहे, नागरिकांना देखील, की आता पुन्हा भरतीचं एक सूचना दिलेली आहे हायटाईडची 1-2 नंतर, तर गरजेशिवाय घरातून बाहेर येणं टाळलं तर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये गैरसोय कोणाची होणार नाही. शाळांना देखील आपण सुट्ट्या दिलेल्या आहेत, त्यामुळे त्याचा देखील मुलांना देखील ती आपण विद्यार्थ्यांची काळजी घेतलेली आहे आणि एकंदरीत सर्व जे सर्व परिस्थितीला आपण फेस करायला आपली यंत्रणा सर्व अलर्ट केलेली आहे. मला वाटतं याच्यामध्ये आता जे रात्रभर आणि आता जो जास्तीचा पाऊस झाला त्याच्यामुळे जी काही गैरसोय नागरिकांची नक्कीच झालेली आहे, आपण पाऊस एक प्रमाणापेक्षा जास्त पडल्यामुळे आणि हे जे आता आपण जी जे पंपिंग स्टेशन करतोय 7, हे 7 पंपिंग स्टेशन कम्प्लीट झाल्यानंतर मला वाटतं ही कधीच अशी परिस्थिती उद्भवणार नाही आणि हे आता आपल्या ह्या 2 वर्षाच्या काळामध्ये त्याचं सगळं ज्या काही प्रक्रिया आहेत त्या आपण पूर्ण केलेल्या आहेत. मला वाटतं वर्कऑर्डर दिलेले आहेत आणि त्याचंही काम आता युद्ध पातळीवर सुरू होईल आणि हा कायमस्वरूपीचा जो आहे, कारण आपली जी काही मुंबईचा आकार आहे असा सॉसरसारखा आणि त्यामुळे हे सगळ्या पंपिंग स्टेशन याच्यावर मोठा उतारा मिळेल आणि नागरिकांना दिलासा मिळेल. कोकणामध्ये देखील ऑरेंज अलर्ट आहे, तिथे NDRF गेलेली आहे आणि NDRF शी त्यांच्याशी मी त्याच्या प्रमुखाशी पण बोललोय आणि ते सर्व सज्ज आहे, तिथली स्थानिक यंत्रणा आहे. डिझास्टर